तो आज आपल्याला इथे दिसत आहे, ओसंडून वाहत आहे. आज इथे जनसागर एक छोटीशी आढावा बैठक आहे, परंतु आज आपल्याला अशोकराव चव्हाण साहेब इथे लाभलेले आहे आणि त्यांनी आपलं पालकत्व घेतलं आहे. हे याबद्दल मी त्यांना खरोखरच मनापासून आभार व्यक्त करते. आणि आजच आत्ताच आम्ही भाऊ पटनांच्या घरी चहासाठी गेलेलो होतो तेव्हाच आम्ही पाहिलं, म्हणजे साहेब सुद्धा म्हटले की नांदेडचा चार्जरचा प्रभाव बघा. आणि खरंच आज नांदेडचा चार्जरचा हा प्रभाव हा अजून पिक्चर नाहीये, ट्रेलर पण नाहीये, येतो सिर्फ टीजर आहे. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा अशोकराव चव्हाण साहेब इथे येतील तेव्हा तेव्हा याहून अधिक त्यांना इथे हा प्रभाव दिसेल. फक्त माझ्या साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आम्ही सगळे खूपच भाग्यवान आहोत की तुम्ही आम्हाला राजभवन नंतर सांभाळून घेतलेलं आहे. परंतु तुम्ही हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी घेतली आहे, नांदेडची घेतलेली आहे, आम्ही खरंच सौभाग्यवान आहोत. परंतु साहेब तुम्हाला फक्त हिंगोली नांदेडमध्ये दुर्फटून राहायचं नाहीये, आम्हाला आमचा मराठवाड्याचा हा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहे. आणि आम्ही पूर्णपणे साहेब तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आम्हाला जे जो पण उमेदवार द्याल, मागे सुद्धा मुंबईला आढावा बैठक झाली त्यामध्ये सुद्धा मी साहेबांना हेच सांगितलं होतं जेव्हा मला संधी मिळाली की जोही उमेदवार साहेब देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम हे आमचं आहे. आणि आम्ही आमच्या वतीनं पूर्ण विश्वास आणि ग्वाही देतो की आम्ही हे काम करणार. आणि हिंगोलीचा खासदार म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे, कारण मी राजू साहेब सातव यांची ही सेन्सिटिव्ह अशी ही सीट आहे. आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा गतवैभव आपल्याला हिंगोली जिल्ह्याला प्राप्त करून द्यायचं आहे.